मागील 9 महिन्यापासून महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू होती. ती सुनावणी गुरुवारी संपली आहे. अनेक दिवस युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल रोखून ठेवला. या प्रकरणात काय निकाल येईल याची उत्सुकता महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला आहे. या सत्ता संघर्षावर ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते एका मुलाखतीत बोलत असताना उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार का या प्रश्नावर देखील असीम सरोदे यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर अनेक शक्यता वर्तवल्या गेल्या आहेत. त्यावर चर्चा करत असताना ते म्हणाले की राज्यपालांनी तटस्थ भूमिका घेणे अपेक्षित आहे, मात्र तसे राज्यपाल वागले नाहीत. शिंदे जेव्हा बाहेर पडले तेव्हा राज्यपालांनी त्यांना शिवसेना नेते म्हणून शपथ दिली, मात्र राज्यपालांना पक्ष म्हणून मान्यता देण्याचे अधिकार नाही. यामुळे अशा परिस्थितीमुळे पूर्वरत परिस्थिती करण्याचे सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे. जर न्यायालयाने परिस्थिती पूर्ववत करायचे ठरवले तर उद्धव ठाकरे काही काळासाठी मुख्यमंत्री बनू शकतात. त्यानंतर पुन्हा सभागृहात बहुमत चाचणी होऊ शकते अशी एक शक्यता असल्याचं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलं आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.